देव देश अन धर्मासाठी तुम्ही दिले हे प्राण। नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींना, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं मास्टरमाइंड करिअर अकॅडमीच्या या आदर्श व्यासपीठावरती सहर्ष असे स्वागत करीत आहे। राज्यसेवा त्याचबरोबर सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी सुरू केलेल्या यूट्यूब चॅनलवरील व्याख्यानमालेत आज आपण शिकणार आहोत गांधीयुगाचा दुसरा भाग। मागच्या भागामध्ये मागच्या लेक्चरमध्ये गांधीयुगाचा पहिला भाग पाहिला, ज्यामध्ये महात्मा गांधीजींच्या जन्मापासून ते 1893 पर्यंतचा त्यांचा सर्व प्रवास पाहिला। मग यामध्ये महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला। हा जन्म महात्मा गांधीजींचा जन्मदिन 2007 सालापासून संयुक्त राष्ट्र संघटनेने घोषित केल्याप्रमाणे जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो। जागतिक अहिंसा दिन, याचबरोबर महात्मा गांधीजींचा मृत्यूचा दिवस, त्यांची पुण्यतिथी अर्थात 30 जानेवारी 1948 त्यांचा मृत्यू आहे, आणि 30 जानेवारी हा दिवस आपल्या भारतामध्ये हुतात्मा दिन म्हणून साजरा करतात। असो, आज आपल्याला या दुसऱ्या भागामध्ये गांधीयुगाचा दुसरा भाग आणि त्यामध्ये महात्मा गांधीजींचा आफ्रिकेतील संघर्ष शिकायचा, जाणून घ्यायचा आहे। काय झालं होतं आफ्रिकेला, कशासाठी गेले होते महात्मा गांधीजी आफ्रिकेला, पाहूया। इसवी सन 1893 दादा अब्दुल्ला अँड कंपनी नावाच्या कंपनीच्या एका कायदे संदर्भाच्या खटल्या संदर्भात महात्मा गांधीजी प्रिटोरियाला म्हणजे आफ्रिकेला गेले। नेमकं काय झालं होतं, तर नेमकी घटना अशी झाली होती, पोरबंदर येथील दादा अब्दुल्ला नावाच्या एका व्यापाऱ्यानं प्रिटोरिया आफ्रिका येथील तय्यबजी नावाच्या एका व्यापाऱ्यावर काही व्यापारी कारणानं 40,000 पौंडाची फिर्याद दाखल केली होती, आणि हे हा खटला चालवण्यासाठी, ही केस चालवण्यासाठी महात्मा गांधीजी आफ्रिकेला रवाना झाले 1893 मध्ये। महात्मा गांधीजींना त्या ठिकाणी मिस्टर गांधी म्हणून ओळखलं गेलं। खरं तर महात्मा गांधीजींनी या दोन व्यापाऱ्यांचा विश्वास जिंकला आणि त्यानंतर या दोघांमध्ये मध्यस्थी करून हे प्रकरण एका वर्षामध्ये मिटवलं, हे प्रकरण एका वर्षात सोडवलं, आणि 1894 मध्ये महात्मा गांधीजी भारतात परतणार होते। मात्र 1894 रोजीच आफ्रिकेमध्ये असणाऱ्या भारतीय आणि आफ्रिकेतल्या लोकांवर इंग्रजांनी गुलामगिरी लादलेली होती या अगोदरच, आणि या इंग्रजांनी 1894 मध्ये अत्यंत जाचक असा, अत्यंत काळा कायदा म्हणावा अशा प्रकारचा कायदा त्या ठिकाणी केला गेला होता। मग त्याला इमिग्रेशन ॲक्ट आणि ट्रान्सवाल एशियाटिक ॲक्ट असे दोन कायदे पास केले, आणि माणूस म्हणून कुठलाही अधिकार तेथील कृष्णवर्णीयांना ठेवला नव्हता, आणि म्हणून कृष्णवर्णीयांच्या संघर्षासाठी त्यांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी गांधीजींनी संघर्ष करायचं ठरवलं आहे, आणि गांधीजी तेथेच राहिले। मग यामध्ये इसवी सन 1895 मध्ये महात्मा गांधीजींनी नाताळ इंडियन काँग्रेसची आफ्रिकेमध्ये स्थापना केली, नाताळ इंडियन काँग्रेस, आणि वर्णद्वेषाच्या विरोधात संघर्षाला सुरुवात झाली। वर्णद्वेषाच्या विरोधात संघर्षाला सुरुवात होत असताना तिथल्या मजुरांप्रमाणेच गांधीजींना सुद्धा मारहाण सहन करावी लागली, तुरुंगवास सहन करावा लागला, अनेक ठिकाणी अपमान सहन करावा लागला, मात्र गांधीजी मागे हटणाऱ्यातले नव्हते। या संघर्षामध्ये लोकांना संघटित करण्यासाठी, त्यांना एकत्र आणण्यासाठी महात्मा गांधीजींनी आफ्रिकेत फुटबॉल संघाची स्थापना करून खेळाच्या निमित्तानं तिथल्या मजुरांना एकत्र केलं, त्यांना त्यांच्या अधिकाराप्रती जागृत केलं, आणि हे जागृत करण्यासाठी उभा केलेलं हे व्यासपीठ। याचबरोबर क्रांतिकार्य चालवण्यासाठी लागणारा निधी गोळा करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक फंडही सुरू केला,
या सार्वजनिक फंडाचा हिशोब अत्यंत चोख ठेवला आहे आणि प्रत्येक आठवड्याला तो हिशोब सर्वांसमोर मांडायची पद्धत परंपरा त्यांनी सुरू केली. 1895 त्यांच्या या कार्यामुळंच 1895 नाताळ येथील सुप्रीम कोर्टाचे ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले. नाताळ येथील सुप्रीम कोर्टाचे अध्यक्ष म्हणून 1895 गांधीजींची निवड झाली. यानंतर मधल्या काळामध्ये 1893 गांधीजी आफ्रिकेमध्ये गेले, 1915 भारतात आले. मधल्या काही काळामध्ये एक दोन वेळा ते भारतातही आले होते, एकदा इंग्लंडलाही गेले होते. म्हणजे सुमारे 20 वर्ष गांधीजी आफ्रिकेमध्ये राहिलेले आहेत. यामधली एक घटना 1896 महात्मा गांधीजी भारतात आले. भारतात आल्यानंतर त्यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळकृष्ण गोखले अशा ज्येष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन घेतलं, त्यांच्या कानावरती ह्या सगळ्या बातम्या घातल्या. याच वेळेस त्याचबरोबर भारतातल्या वृत्तपत्रांमधून आफ्रिकेतल्या लोकांची दैन्यावस्थासुद्धा त्यांनी मांडायला मागे पुढं पाहिलेलं नाही. 1896 एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली 1897. 1897 घटना काय? 1897 घटना आहे महात्मा गांधीजी डर्बनवरून प्रिटोरियाला प्रवास करत होते. डर्बन ते प्रिटोरिया हा रेल्वे प्रवास करत होते. रेल्वे प्रवास करण्यासाठी त्यांनी फर्स्ट क्लासचं प्रथम श्रेणीचं तिकीटही काढलं होतं आणि म्हणून प्रथम श्रेणीच्या डब्यामध्ये ते बसले होते. मात्र या प्रवासादरम्यान काही इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना तृतीय श्रेणीच्या डब्यामध्ये बसायला सांगितले, कारण हे कृष्णवर्णीय होते आणि कृष्णवर्णीयांना इंग्रजांप्रमाणे प्रथम श्रेणीच्या डब्यामध्ये बसण्याचा मान नव्हता. मात्र गांधीजींनी ते ऐकलं नाही. मी प्रथम श्रेणीचं तिकीट काढले तर माझा अधिकार आहे, मी प्रथम श्रेणीच्या डब्यामध्ये बसणार, आणि हे रास्त बाजू होती त्यांची. म्हणूनच त्या रेल्वेच्या ड्रायव्हरने तिथल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या प्रवासादरम्यान पीटर मरित्सबर्ग या ठिकाणी त्यांना रेल्वेतून ढकलून दिलं. अशा रीतीनं गांधीजींच्या आयुष्यातला हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे. तो स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा आहे. यानंतरची घटना आहे 1899 काय तर आफ्रिकेमध्ये एक युद्ध झालं. त्या युद्धाचं नाव आहे बोअरचे युद्ध. बर, या बोअरच्या युद्धामध्ये जखमी इंग्रजी सैनिकांची सेवा करण्याचं काम, त्यांच्यावर उपचार करण्याचं काम महात्मा गांधीजी आणि गांधीजींच्या अनुयायांनी केलं. यास त्यांच्या कार्याची महानता लक्षात घेऊन महात्मा गांधीजींना भारतात आल्यानंतर 1915 इंग्रजांनी कैसर ए हिंद या पदवीने सन्मानित केले. ही पदवी 1915 महात्मा गांधीजी भारतात आल्यावर इंग्रजांनी दिली. मात्र त्याचं कारण आहे की या बोरच्या युद्धामध्ये महात्मा गांधीजींनी केलेलं सहकार्य. बर, 1899 ही घटना पाहिल्यानंतर आपल्याला पाहायची 1903 घटना. 1903 काय घटना आहे? आपला संघर्ष अजूनच तीव्र करण्यासाठी महात्मा गांधीजींनी ट्रान्सवाल नावाच्या ठिकाणी ट्रान्सवाल ब्रिटिश इंडिया नावाच्या संस्थेची स्थापना केली. ट्रान्सवाल ब्रिटिश इंडिया नावाची संस्था. याचबरोबर त्यांनी आफ्रिकेमध्ये इंडियन ओपिनियन नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. हाही प्रश्न अनेकदा परीक्षेला आलेला आहे की महात्मा गांधीजीने आफ्रिकेमध्ये कोणतं वृत्तपत्र सुरू केलं? इंडियन ओपिनियन. आणि या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी आपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसाराला सुरुवात केली. 1903 ही घटना पाहिल्यानंतर 1904 महात्मा गांधीजींनी त्यांना प्रेरणादायी ठरलेल्या भगवद्गीतेचं अध्ययन आफ्रिकेमध्ये सुरू केलं. याचबरोबर जॉन रस्किनचं पुस्तक आहे अन टू द लास्ट. या पुस्तकाचंही वाचन केलं. फक्त वाचनच केलं नाही तर गांधीजींनी या पुस्तकाचं गुजराती भाषेमध्ये भाषांतर केलं, त्याला नाव दिलं सर्वोदय. याचबरोबर महात्मा गांधीजींनी त्यांच्या आध्यात्मिक गुरु टॉलस्टॉय यांच्याही पुस्तकाचं अध्ययन त्या ठिकाणी केलं आहे. आणि याच वर्ष 1904 डर्बनजवळ त्यांनी फिनिक्स आश्रमाची स्थापना केली, फिनिक्स वसाहतीची स्थापना केली. 1904 ही घटना पाहिल्यानंतर 1906 घटना.
आफ्रिकेमध्ये एक झुलू सत्तेच्या विरोधात इंग्रजांचं युद्ध झालं आहे. आणि या झुलू सत्तेच्या विरोधात इंग्रजांचं जे युद्ध झालं आहे, या युद्धामध्ये सुद्धा महात्मा गांधीजींनी इंग्रजांना सहकार्य केलं. एवढंच नाही, आपल्या इंडियन ओपिनियन नावाच्या वृत्तपत्रामध्ये त्यांनी भारतीयांना सैन्यामध्ये सहभाग घेऊन इंग्रजांना मदत करा अशा प्रकारचं आवाहनसुद्धा त्यांनी केलं होतं. 1906 नंतरची पुढची महत्त्वाची घटना आहे 1909. 1909 काय घटना आहे, तर भारतात येत असताना महात्मा गांधीजींनी प्रश्नोत्तराच्या स्वरूपातलंच हिंद स्वराज नावाच्या पुस्तकाचं त्यांनी प्रकाशन केलं. 1909 ही घटना पाहिल्यानंतर 1910 काय घटना आहे, तर महात्मा गांधीजींनी आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग नावाच्या ठिकाणी त्यांच्या आध्यात्मिक गुरुच्या नावानं म्हणजेच टॉलस्टॉय आश्रमाची स्थापना केली, टॉलस्टॉय वसाहतीची स्थापना केली. आणि महात्मा गांधीजींच्या आंदोलनाचं क्रांतिकार्याचं पुढं हेच केंद्र बनले टॉलस्टॉय आश्रम. ओके, महात्मा गांधीजींनी वर्ण देशाच्या विरोधातला शेवटचा संघर्ष सुरू केला आहे. आणि या संघर्षातली एक अत्यंत महत्त्वाची घटना 1914 त्यांनी नाताळ सत्याग्रह सुरू केला आहे. महात्मा गांधीजींच्या आयुष्यातला पहिला सत्याग्रह कोणता आहे, तर हा नाताळ सत्याग्रह कशा संदर्भात होता, तर वर्ण देशा संदर्भात होता. आणि त्या ठिकाणी केलेल्या ट्रान्सवाल, एशियाटिक ॲक्ट आणि इमिग्रेशन ॲक्ट या अत्यंत जाचक कायदे रद्द व्हावेत म्हणून, आणि तेथील आफ्रिकेतल्या लोकांना, भारतीयांना माणसाप्रमाणे वागणूक मिळावी, काही प्रमाणात सवलती मिळाव्या, यासाठी गांधीजींचा हा सत्याग्रह इंग्रजांना झुकावं लागलं, माघार घ्यावी लागली. गांधीजींनी इथं आमरण 14 दिवसाचं उपोषण केलं. 1914 घटना आहे. आणि इंग्रजांनी माघार घेतली आणि महात्मा गांधीजींच्या नाताळ सत्याग्रहाला यश मिळाले. गांधीजींच्या आयुष्यातला पहिला सत्याग्रह यशस्वी झाला. आणि हा सत्याग्रह यशस्वी करून महात्मा गांधीजी इंग्लंड मार्गे दिनांक 9 जानेवारी 1915 रोजी भारतात परतले. 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधीजी भारतात परतले. तो दिवस आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय प्रवासी दिन किंवा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच वर्षी महात्मा गांधीजींनी 25 जानेवारी 1915 रोजी सत्याग्रह आश्रमाची स्थापना केली. सत्याग्रह, महात्मा गांधीजींचा हा पहिला सत्याग्रह आश्रम आहे. हा कुठे आहे, गुजरात राज्यामध्ये अहमदाबादच्या शेजारी साबरमती नदीच्या किनारी. आणि म्हणून या आश्रमाला आपण साबरमती आश्रम असेही म्हणतो. साबरमती आश्रम, महात्मा गांधीजी 1915 भारतात आले. अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार झाला, अनेक ठिकाणी त्यांचा सन्मान झाला, गौरव झाला. पुढे याच वर्षी 1915 इंग्रजांनी त्यांना कैसर ए हिंद या पदवीनं सन्मानित केलं. याच वर्षी 1915 त्यांनी साबरमती आश्रमाची स्थापना केली. या सगळ्या घटना घडत असताना साबरमती आश्रमाला अनेकांनी योगदान दिलं. साबरमती आश्रमासाठी अनेकांनी निधी द्यायलाही सुरुवात केली. मात्र या साबरमती आश्रमामध्ये महात्मा गांधीजींनी अस्पृश्याला राहायची परवानगी दिल्यामुळे अनेकांनी आपला अनुदान निधी बंद केला होता, मदत करायची बंद केली. मात्र गांधीजी आपल्या तत्वावर ठाम राहिले आणि काही दिवसातच पुन्हा एकदा महात्मा गांधीजींसाठी निधी आणि अनुदान ज्यांनी बंद केलं होतं ते सुरू झालं. 1915 महात्मा गांधीजींना गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये रवींद्रनाथ टागोरांनी गांधीजींना सर्वप्रथम महात्मा या उपाधीनं सन्मानित केलं. खरं तर इतिहासकारांमध्ये थोडीफार मतभेद आहे की गांधीजींना महात्मा या उपाधीनं सर्वप्रथम कोणी सन्मानित केलं. तरीही रवींद्रनाथ टागोरांनीच महात्मा गांधीजींना महात्मा या उपाधीनं सर्वप्रथम सन्मानित केलं याचे पुरावे सर्वाधिक आहे आणि म्हणून हेच उत्तर मानलं जातं. असो, अशा रीतीनं महात्मा गांधीजींच्या आयुष्यातला 1893 ते 1915 हा आफ्रिकेतला वर्ण देशाच्या विरोधातला, इंग्रजांच्या विरोधातला आयुष्यातला पहिला सत्याग्रह कसा यशस्वी झाला, त्यांची ही सगळी यशोगाथा, संघर्षाची गाथा ही आपण आजच्या या गांधीयुगाच्या दुसऱ्या भागामध्ये पाहिली. आज या भागामध्ये इथंच थांबूया, पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.